माझा प्रश्न आहे हवेत अधांतरी तरंगण्याबद्दल. मला माहिती आहे की आपली ऊर्जा वर उभारून येते वगैरे. मी हवेत तरंगतोय का बघा? पण गुरुत्वाकर्षण असताना शरीर कसं काय हवेत तरंगू शकतं? हे कसं काय शक्य आहे हेच तुम्ही विचारताय हो ना? हे शक्य आहे का? आणि ते कसं होतं? आणि तुम्ही करू शकता का? हे बघ मी केलं. हे शक्य आहे का? हो शक्य आहे. ते कसं केलं जातं? असे पुष्कळ मार्ग आहेत किंवा काही ठराविक मार्ग आहेत ज्यामुळे तुम्ही गुरुत्वाकर्षण शक्तीकडे कमीत कमी प्रमाणात ओढले जाऊ शकता. अशी काही ठराविक साधना आहे, काही ठराविक क्रिया आहेत ज्यामुळे तुम्ही हवेत तरंगू शकता. हे शक्य आहे. किंवा जेव्हा तुमची कुंडलिनी शक्ती प्रचंड वेगानं वर उभरून येते तेव्हा तुम्ही कदाचित तरंगू शकणार नाही, पण तुम्ही पहाल तुमचं शरीर आपोआप जमिनीवरून वर उठेल आणि खाली येईल. अधांतरी राहू शकणार नाही, पण ते वर उठतं आणि खाली पडतं. जर तुम्ही थोडासा जरी प्रयत्न केला किंवा आपसुकच घडू शकतं, पण जर तुम्ही जरासा प्रयत्न केलात जेव्हा तुमची ऊर्जा शिखरावर असते हे शक्य होतं. तुम्ही मायामाबद्दल ऐकलं असेल. तमिळनाडूची प्रसिद्ध संत मायाम्मा, तुम्ही ऐकले का तिच्याबद्दल? कुणालाच माहिती नव्हतं ती कुठून आली, पण तिच्या चेहऱ्यावरून वाटायचं की ती नेपाळी होती. पण ती कधीही बोलली नाही. ती कन्याकुमारीमध्ये होती, भारताचं दक्षिणेचं टोक. ती नेहमी कुत्र्यांसोबत असायची. तिच्या पाठीमागे कुत्र्यांची एक मोठी पलटण असायची. कुत्र्यांमध्ये ती इतकी समरस असायची की ती आसपासच्या हॉटेल्समधून अन्न चोरून त्यांना द्यायची. तुम्हाला माहिती असेल छोट्या मोठ्या हॉटेल्समध्ये ते वडे वगैरे ठेवतात. तिथं जाऊन हातात येतील तेवढे घेऊन ती तिच्या कुत्र्यांना द्यायची. म्हणून अनेक वेळा तिला लोक मारबडव करायचे, तिच्यावर दगडफेक करायचे, कारण वाटेल तिथून खाद्यपदार्थ घेऊन ती कुत्र्यांना द्यायची. पण ती कधीही बोलली नाही. आणि मग लोकांना कळलं. काही ठराविक वेळी जेव्हा लोकांनी तिला पाहिलं ती समुद्राच्या लाटांवर तरंगत बसायची, अशी सहज वल्हवत बसायची. म्हणून यासाठी लोकांनी तिला उपद्रव द्यायचं थांबवलं. पण आपले खाद्यपदार्थ मात्र ते जपून ठेवू लागले. पण तिला त्रास द्यायचं त्यांनी थांबवलं, कारण त्यांनी तिला तरंगताना पाहिलं होतं म्हणून. तर असे अनेक मार्ग आहेत जेणेकरून गुरुत्वाकर्षण शक्तीपासून स्वतःला अधिकाधिक हलकं करू शकतो. मी तसं करू शकतो का? पण मला धरतीवर चालायचंय, मला हवेत तरंगायचं नकोय. हठयोगाचा मार्ग चोखाळणारी काही ठराविक माणसं यासारखे कर्तव्य करतात. People who follow the path of Hatha Yoga usually do these feats. It is of no life significance. जीवनाच्या दृष्टीने याला काहीही महत्व नाहीये. आता जर तुम्ही हवेत तरंगू लागलात किंवा एका दिवसात काही मिनिटांसाठी हवेत तरंगू शकलात, तर मला सांगा तुमचं आयुष्य कोणत्या प्रकारे समृद्ध होऊ शकतं का? इथं आमचे सगळे प्रयत्न यासाठीच आहेत की तुमच्या आयुष्यात कोणतेही प्रसंग परिस्थिती येवत पण तुम्ही मुळीच ढळणार नाही, जमिनीवर स्थिर असाल, सहज त्यांचा सामना करू शकाल आणि तरी आयुष्य अलगदपणे एका निरागस बालकाप्रमाणे इथं जगू शकाल. तुमच्या आयुष्यात किती गोष्टी फिसकटल्या काही फरक पडत नाही. सर्व काही अस्तव्यस्त झालं, प्रत्येक दिवस एक संघर्ष होऊन बसला तरी तुम्ही दुःखी व्यथित होत नाही. हाच खरोखर चमत्कार आहे. तुम्ही प्रत्येकाने हा चमत्कार करून दाखवलेला मला हवाय. तुमच्या मृत्यूशयेवर जर तुम्ही एका नवजात बालकाप्रमाणे असाल तर याचा अर्थ आयुष्याच्या संघर्षात चिडून भरडून न जाता तुम्ही हा चमत्कार अद्भुतपणे घडवून आणला. हे शक्य आहे. तर असा चमत्कार घडवून आणण्यात आम्हाला रस आहे. अधांतरी तरंगणे, पाण्यावर चालणे, हे करून तुम्ही काय साध्य करणार आहात?
तीन दिवस जर तुम्ही पाण्यावर चाललात तुम्हाला छान वाटेल, लोक तुमची वाहवाह करतील. पण रोज जर तुम्ही पाण्यावर चालत राहिलात मग कुणीही तुमच्याकडे पाहणार नाही, ते आपल्या स्पीड बोटी घेऊन तुमच्यापेक्षा जास्त वेगाने निघून जातील आणि मग तुम्हालाही वाटेल की माझ्याकडे सुद्धा अशी बोट असली असती तर किती छान झालं असतं.